पावसाळ्यामुळे पिकांचे पूर्ण नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मदत मिळण्याबाबत सोपान पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. रावेर यावल मुक्ताईनगर चोपडा तालुक्यासह सर्व शेतकऱ्यांची ज्वारी कापूस मका सोयाबीन सर्व काढणीवर आलेली पिके परतीच्या पावसामुळे पूर्ण नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. दरवर्षीच्या सतत अतिवृष्टी बोंडेअळी लाल्या वादळ गारपीट यांच्यासह अनेक संकटांना सामोर शेतकरी करीत आहेत. या वर्षी ज्वारी मका सोयाबीन तयार पीक काढणीवर होते तर कापूस वेचणीवर होता. निसर्गाच्या कोपामुळे 6 ऑक्टोबर पासून परतीच्या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे काढणीवर आलेल्या धान्यास अंकुर फुटलेले असल्यामुळे व धान्य ठिसूळ होऊन मळणी यंत्रणा तुकडे पडून उत्पन्नात निम्म्यापेक्षा जास्त घट होते. धान्य कुंजून काळे पडले निकृष्ट दर्जाचे धान्य होते ते बाजारात पशुखाद्याच्या दरात विकले जाते. चांगले धान्य एकरी 50 तर 60 हजाराचे उत्पन्न होते ते या परतीच्या पावसामुळे खराब झाल्याने 12 हजाराचे उत्पन्न होत आहे. याप्रमाणे सर्व पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. यात सततच्या नुकसानीमुळे शेतकरी कर्जबाजारी होतो व शेवटी आत्महत्या करीत असतो. त्यामुळे शेतकरी हितासाठी शेतकऱ्यांना पंचनामे न करता शेतकऱ्यांचा सरसकट हेक्टरी 75,000 रुपये मदत मिळावी ही विनंती शेतकरी हिताचा निर्णय व्हावा ही नम्र विनंतीचे निवेदन सोपान बाबूराव पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव यांनी कृषी मंत्री मदत पुनर्वसन मंत्री विरोधी पक्षनेते विधानसभा विरोधी पक्षनेते विधान परिषद जिल्हा अधिकारी साहेब कृषी अधिकारी जळगाव यांना दिले आहेत. जिल्हा अधिकारी मित्तल साहेब यांना निवेदन देऊन चर्चा करते वेळी सोपान पाटील हेमंत पाटील जयदत्त कोल्हे संजय चव्हाण सुभाष पवार सुनील लाळ दिलीप पाटील लक्ष्मण बारी आदी सह असंख्य शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.